नेक्स्ट टॉपिक स्मॉल टॉपिक बेसिक टॉपिक स्पीड आणि वेलोसिटी या दोघांमधला डिफरन्स सांगणारा टॉपिक. अदरवाइज इन मोस्ट ऑफ द केसेस वी नो दॅट स्पीड अँड वेलोसिटी ऑफ मूव्हिंग बॉडी इज इक्वल. स्पीडला आणि वेलोसिटीला आजपासून आपण सर्वजण सेमच समजणार. बट व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दीज टू या लेक्चरमध्ये आपल्याला क्लिअर होणार. तर पहा, केस नंबर वन इथे एक होम आहे. त्यानंतर इथे होम आहे, इथे स्कूल आहे. तर पहा, आणि डिस्टन्स बिटवीन होम अँड स्कूल इज 100 मीटर. आणि इथून इथे जाण्यासाठी टाईम लागतो 50 सेकंद. इथून इथे जाण्यासाठी टाईम लागतो 50 सेकंद. डिस्टन्स बिटवीन होम अँड स्कूल इज 100 मीटर. नाउ सी, फाइंड ॲव्हरेज स्पीड VAVG. काय असेल ॲव्हरेज स्पीड? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस बॉय डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, बॉय घरून निघाला, स्कूलमध्ये पोहोचला. तर डिस्टन्स बिटवीन होम अँड स्कूल इज 100 मीटर. सो 100 डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन टू रीच ॲट स्कूल इज 50 सेकंद. सो 50, सो वी गेट 2 मीटर पर सेकंद. नाउ फाइंड ॲव्हरेज वेलोसिटी VAVG. ॲव्हरेज वेलोसिटी, अँड वी नो दॅट वेलोसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इन दॅट गिवन डायरेक्शन इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम टेकन. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? इथून इथे जाण्यासाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं त्या डायरेक्शनमध्ये, त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. पहा, त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. तर डिस्प्लेसमेंट किती आहे पहा? डिस्प्लेसमेंट इज डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. हे जे दोन पॉईंट्स आहेत, हे जे दोन लोकेशन्स आहेत, या दोन लोकेशनमधलं डिस्टन्स. आणि ते कसं असलं पाहिजे? मिनिमम ऑर शॉर्टेस्ट. तर इथून इथे जाण्यासाठी 100 मीटर डिस्टन्स कव्हर करावं लागत असेल, तर या कंडिशननुसार मिनिमम डिस्टन्स किती आहे? 100. सो डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो 100 डिवायडेड बाय टाईम टेकन किती आहे? 50 मीटर सेकंद. मीटर 50 सेकंद, तो मीटर पर सेकंद. इथे काय येईल? 2 मीटर पर सेकंद वी ॲव्हरेज. प्लीज नोट, वेलोसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट, स्पीड डिपेंड्स अपॉन ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड. इथून निघाला, इथे पोहोचला, हे डिस्टन्स म्हणजेच टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. इथून निघाला, इथे पोहोचला, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. बट या केसमध्ये डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सेम असेल, पण या केसमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आणि डिस्प्लेसमेंट सेम नसेल. कारण हे जे दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आहे हे छोटंसं, याला आपण म्हणणार डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय असेल?
ही लेंथ प्लस ही लेंथ याला म्हणणार डिस्टन्स. वारंवार मी सांगत आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाउ सी, ही झाली केस नंबर वन. नाउ केस नंबर टू, हा बॉय स्कूलमधून परत घरी आला. हा बॉय स्कूलमधून परत घरी आला त्यावेळेस काय असेल? पहा, दॅट इज टू अँड फ्रो जर्नी. टू अँड फ्रो जर्नी, अप अँड डाऊन, गेला परत आला. या केसमध्ये नंबर वन, ॲव्हरेज स्पीड व्ही ए व्ही जी, म्हणजेच ॲव्हरेज स्पीड किती असेल? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन, टोटल टाइम टेकन, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती असेल? इथून इथे जाण्यासाठी 100 मीटर, परत इथून घरी येण्यासाठी 100 मीटर, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती असेल? 200 स्कूलला जाण्यासाठी, 100 घरी येण्यासाठी. सो टोटल टाइम टेकन स्कूलमध्ये जाण्यासाठी 50 सेकंद, स्कूलमधून घरी येण्यासाठी 50 सेकंद. सो 200 डिवाइडेड बाय 100, 2 मीटर पर सेकंद, व्ही ए व्ही जी. नाउ सेकंड, ॲव्हरेज व्हिलॉसिटी, ॲव्हरेज व्हिलॉसिटी दॅट इज व्ही ए व्ही जी. सिम्बॉल्स सेम आहेत, कन्फ्युजन करून घेऊ नका. ॲव्हरेज व्हिलॉसिटी, जिथे जिथे व्हिलॉसिटी वर्ड तुम्ही लिहाल तिथे ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे? डायरेक्शन. अँड व्हिलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट. नाउ सी, इन दिस केस व्ही ए व्ही जी डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम टेकन. आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये सेकंड केसमध्ये बॉय घरून निघाला, स्कूलमध्ये पोहोचला, स्कूलमधून निघाला, घरी पोहोचला, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉय इज 200 मीटर, बट वॉट इज डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट बॉय किती असेल? एनी गेस? पा, पार्टिकल इथून निघाला, इथे पोहोचला, परत पार्टिकल त्याच ठिकाणी आला, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0. आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत, पार्टिकल इथे गेला, त्याच्यानंतर इथे आला, त्याच्यानंतर इथे गेला, त्याच्यानंतर इथे गेला, त्याच्यानंतर इथे गेला. तर पहा, जिथून निघाला त्याच ठिकाणी परत आला, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0, बट डिस्टन्स नॉट 0, कारण डिस्टन्स म्हणजे काय? ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड. ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड म्हणजे दिस प्लस दिस प्लस दिस प्लस दिस प्लस दिस, या सर्वांची सम करावी लागेल, त्याला आपण म्हणतो डिस्टन्स. बट डिस्प्लेसमेंट इज डिस्टन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल पोझिशन अँड इट शुड बी शॉर्टेस्ट ऑर मिनिमम. तर हा पॉईंट फायनल, हा पॉईंट इनिशियल असेल, तर हे डिस्टन्स काय असेल? डिस्प्लेसमेंट. तर या केसमध्ये सांगा, घरून निघाला, परत घरीच पोहोचला, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0. टाइम टेकन 100 सेकंद, इथून निघाला 50 सेकंद, परत घरी आला 50 सेकंद, टोटल टाइम टेकन 100. तर याचा आन्सर किती येईल? 0, व्ही ए व्ही जी. अँड दिस इज द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड व्हिलॉसिटी. सी, समटाइम्स ॲव्हरेज स्पीड, सी इन केस नंबर वन.